नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर विद बाबराव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तालाठी भरती 2023 जी काही चालू मित्रांनो, आधी 19 ऑगस्ट 2023 जी काही फर्स्ट शिफ्टचे काही प्रश्न आहेत ते आपल्या हाती आलेले मित्रांनो. बघा, याच्यामध्ये आपण जी के जी एस विषय थोडासा पाहणार आहोत, कारण की ते जी के जी एसचे जे काही क्वेश्चन आहेत ते सेकंड आणि थर्ड शिफ्टले आहे. जे काही उमेदवार आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बघा, जे काही पॅटर्न आहे मित्रांनो तो सेम रिपीट होतो. याच्यामध्ये असं वेगळं काही विचारलं जात नाही की ह्या शिफ्टला हे अशा पद्धतीचे प्रश्न, त्या शिफ्टला तशाच पद्धतीचे प्रश्न, टॉपिक सेम राहिलेले, फक्त त्याच्यावर आलटून पिलटून प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही जर 2 दिवसाचे जरी पाहिले आणि आजच्या फर्स्ट शिफ्टचे जरी प्रश्न पाहिले तर त्याच पद्धतीचा पॅटर्न फॉलो केलं जाईल. सर्व मराठी इंग्रजी त्यासाठी आपण तरी व्हिडिओ टाकणार आहोत मराठी इंग्रजीचा. त्याच्यानंतरच मग याच्यामध्ये जर पाहिलं तर जी के जी एसमध्ये जर विचारलं गेलं तर माल्टोस विषयी विचारलं होतं, राजाराम मोहन राय यांचा जन्म. बघा, समाजसुधारक. त्यानंतर बघा, याच्यामध्ये मी एक काल पण व्हिडिओ सकाळी टाकला होता कालच्या ज्या, की जे महत्त्वाचे समाजसुधारक आहे ज्याचं भारतीय जे काही याच्यामध्ये योगदान आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि इतर जे काही महत्त्वाच्या घडामोडींमध्ये, तर त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्याच्याविषयी थोडंसं तरी एक 8 ते 10 समाजसुधारक असे की त्यांच्याविषयी व्यवस्थित करून जावं, त्याच्यात 1-2 मार्काला प्रश्न विचारला जातो मित्रांनो. कारण बऱ्याच वेळा आता काय झालेले समाजसुधारक वगळले, त्यामुळे आपण सहसा ते वाचत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर मिनी राज्यघटना, आता त्याच्याविषयी प्रश्न कशा पद्धतीने आला होता, कोणती काय कसा अशा पद्धतीचा प्रश्न होता, मूलभूत कर्तव्य घटनादुरुस्ती त्यावरती पण प्रश्न येतो मित्रांनो. सर्वत्र आढळणाऱ्या औषधी वनस्पती होत्या ते ओळखायच्या होत्या, खूप 27 विषय पण विचारलं होतं. गर्भपातासंबंधी प्रश्न, बघा आता 1-2 प्रश्न अशा पद्धतीचे असतात की ते जे आपलं रोजच्या व्यवहारावरती असे प्रश्न विचारतात जे काही असे एवढे अवघड नसतात मित्रांनो. आपलं अवेअरनेस कसं आहे त्या अवेअरनेसवरती प्रश्न विचारले जातात. ते गर्भपात झालं, त्यानंतर जे काही आपलं हे असतं की गर्भपाताऐवजी दुसरा कोणता एक चांगला सोपा पर्याय असू शकतो याच्यासाठी, अशा आपले जे काही अवेअरनेस असतात आपला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, विचारले जातात मित्रांनो. जाऊ शकत नाही, विचारले जातात. TCS आणि MBBSचा जो पॅटर्न असतो अशा पद्धतीचा आहे. आपला जो काही सोशल अवेअरनेस असतो त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कादंबरीवरती प्रश्न आले मित्रांनो, 3 प्रश्न विचारले होते आजच्या शिफ्टमध्ये, फर्स्ट शिफ्टमध्ये. बघा आता कादंबरीवरती काल पण 2-2 प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणामध्ये, त्या पद्धतीने तुम्ही करा. आता त्यानंतर होता भारत आणि USA यांचा जो काही संयुक्त सराव आहे त्याबद्दल पण प्रश्न विचारला होता. असाखर चळवळीबद्दल एक प्रश्न विचारलेला मित्रांनो. 2022 जो काही मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे कोणाला देण्यात आला. बघा, खेळ आणि खेळासंबंधी जे काही पुरस्कार आहे, आगामी होणाऱ्या स्पर्धा आहे, इथून मागं कोणत्या स्पर्धा झाल्या गेल्या आहे 2 वर्षामध्ये 21-22-23 त्या पद्धतीने व्यवस्थित करा. लोकसंख्येवरती 2 प्रश्न होते मित्रांनो. बघा, लोकसंख्येवरती तुम्हाला मी सांगितलं की जनगणना याच्यावरती आणि करंटची लोकसंख्या याच्यावरती थोडंसं 2021-2011-2011 यावरती चांगल्या पद्धतीने करा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पट्टीवर मग कोणत्या सांगत येत आहे मित्रांनो. भाजीपाला त्याचा समास विचारला होता, व्याकरणचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपण पुढे येऊ. रथचक्र नट समाट हे जे साहित्य आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले होते. जयंती नारळकर यांचे जे काही आत्मचरित्र आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारला होता. आणि हृदयारोपण त्याचा समानार्थी शब्द विचारला होता मित्रांनो. आता पुढे जर पाहिलं गेलं तर व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये अजून काय डिटेलमध्ये आणि बुद्धिमत्ता आहे ते कोणत्या पद्धतीचे ते आपण खाली पाहूया. बघा आता मराठीमध्ये जर पाहिलं तर एकदम सोप्या पद्धतीने विचारलं होतं. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द हे कंपल्सरी येतात. मनी वापराचार होते, त्यानंतर प्रयोग ओळखायचे होते, अलंकार होते, त्यानंतर समास एक होते, वाक्यबदल एक होते. यामध्ये अशा पद्धतीने प्रश्न हे त्यानंतर शुद्ध शब्द होता. बघा आता शुद्ध शब्द हा इंग्लिशमध्ये पण होते आणि मराठीमध्ये पण होते. आता जर इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर आर्टिकल होते, क्वेश्चन टॅग होते, त्यानंतर डिरवरती 2 प्रश्न आले होते, स्पेलिंग मिस्टेकवरती पण होते. खाली जर पाहिलं जे काय इंग्रजी अक्षरमाला असतात सोपे प्रश्न असतात आपल्याला माहिती होते, जोड्या दिल्या असतात त्याच्यावरती उलट सुलट त्याच्यावरती प्रश्न विचारले होते मित्रांनो. लक्षात घ्या, सिटिंग अरेंजमेंटवरती 2 प्रश्न जर डेली येतात मित्रांनो, एक पॅसेज एक त्याच्यानंतर एक मोठा एक पॅसेज येतो, त्या पॅसेजवरती 3-4 प्रश्न विचारले जातात मित्रांनो. रिझनिंगमध्ये येतात मित्रांनो, ते लक्षात घ्या. आता कालपासून त्या एक प्रश्न 2 वेळा आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. नातेसंबंधावर आधारित प्रश्न येतात नंतर, नंबर बेस असतं, रेषो गुणोत्तर यावरती पण प्रश्न, दिशाविषयी एक प्रश्न असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे प्रश्न हे आजला या जी काय आजलं फर्स्ट शिफ्ट त्यामध्ये आले होते मित्रांनो. बघा, आता इतर जे काही गणिताचे वगैरे इतर जास्त काय आहे ते आपणच आता जसे येतील त्या पद्धतीने आपण चॅनल टाकणार. बघा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तलाठीवरती विषयी जे काही अपडेट असेल ते तुम्हाला सर्व काही मिळवायचे असेल, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा, आणि व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.